नमस्कार पोया अपडेट खबरो। गोय सरकाराचे बजेट रिजर्व बँकेचे रिपोर्टांत एक्सपोज। बजेटांतली दाखयली पळय उक्ताडार। गोयचे वट्ट पब्लिक रिणाचे वजे 13,900 कोटी। गोयकाराच्या माथ्यार 93,000 रीण। उदक लायटीचे कनेक्शन दितना पंचायत वा नगरपालिकेचे एनओसीची गरज ना, मात सरकारी कारभारांत नाका आशिल्ल्यो गजाली सिंप्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर रिपोर्टांत उक्ताडार। कुळमुणकार कायद्याची दुरुस्ती रद्द करची। पदव्युत्तर कोर्सांनी आरक्षण, राना हक्क कायदो आणि सरकारी नोकऱ्यांनी अनुशेष भरून काढपाची पुणे तपोभूमीर बहुजन समाज महासंघाच्या सभेत मागणी। कोळशाची येरादारी आणि आरोंदा जेटी बंद करत किरण पाणी गोय। महाराष्ट्राच्या लोकांची एकठाय सभा। जेटीवाले पैसे देऊन लोकांची तोंड बंद करता म्हणून आरोप। कांय मंत्र्यांचे काम स्वतःच्या मतदारसंघापुरतेच। युती सरकाराचेर मोगोचो आमदार लहू मामलेदाराची टीका। लहू म्हणटा सुदीन ढवळीकार सीएम झाल्यार पुराय गोंयची जातली उदरगत। आणि आयपीएलात मुंबय इंडियन्स थारले आयपीएल सीझन 8 चॅम्पियन। फायनली चेन्नय सुपर किंग्साचेर 41 रनांनी जैत। खबरो विस्तारान। गोय सरकाराचे बजेट रिझर्व बँकेचे रिपोर्टात एक्सपोज झाला। मार्चात सोपिल्ले अर्थिक वर्षा गोयचे वट्ट पब्लिक रिणाचे वजे 13,900 कोटी तेकता। सरकाराची जोड 78 रुपया। सरकार नित्याचे खर्चाक मोठा 100, वेले 22 रुपया रिणाचे। वर्षाक 15-20% वाढपी समाजीक खर्च 30-32% वाढला। इतलेंच न्ही, सरकार बजेटांत दाखयता ते फिस्कल डेफिसीट, रीण आणि रिझर्व बँकेचे डेफिसीट रिणाच्या आकड्यांनी प्रचंड तफावत दिसता। प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार सध्या 93,000 रुपये रीण। पळयात रिझर्व बँकेचो गोंयच्या बजेटाचो पंचनामो। प्रुडंट एक्सक्लुझिव्ह। रिझर्व बँक राज्यांच्या बजेटांचो अभ्यास करता। तातूंत राज्याची स्वतःची येणावळ, खर्च, मार्केटांतले रीण, वट्ट भौशीक रीण, येणावळ आणि अर्थसंकल्पी तूट, उदरगत आणि बिगर खर्च असले गजालींचो तुलनात्मक अभ्यास करून रिपोर्ट दिता। सरकाराचे अर्थकारण खंयच्या दिशेन चल्ला आणि त्याचो नेमको अदमास या रिपोर्टातल्यान येता। बजेटातली दाखय लिपयू तातूंतल्यान कळटा। वर्ष 2012-15 या 3 आर्थिक वर्सांचो बजेटांचो रिपोर्ट निघतो जायला। पब्लिक रिणाचे बाबतीत सरकाराचे बजेट सांगता आणि रिझर्व्ह बँक दाखयता तातूंत प्रचंड तफावत दिसता। पळयात रिपोर्ट। वर्षाक रिणाचे वजे साधारण 12-14% वाढटा। वर्ष 2000 गोयचेर वट्ट भौशीक रीण 2,500 कोटी आशिल्ले। 2010-8,400 कोटींचेर पावले। 2011-9,500 कोटींचेर। 2012-9,900 कोटींचेर। 2013 अकस्मात 11,200 कोटीक तेकले। उपरांत 12,500 कोटी आणि 2015 मार्चात तेकता 13,900 कोटी। म्हणजे प्रत्येक गोयकाराच्या माथ्यार 92,666 रुपया रीण। आणि आता बीजेपी सरकाराच्या बजेटातले आकडे पळयात। रीण 9,500 कोटी वयर वचना। सरकार पब्लिक अकाउंट सोडून फक्त मार्केट बोरोविंग्स भौशीक रीण म्हणून दाखयता। रिझर्व्ह बँकेच्या आकड्याकडेन 4,400 कोटींची तफावत। बजेटातली अर्थसंकल्पी तूट म्हणल्यार फिस्कल डेफिसिटाचे तेंच जाला। 2012-13 रिझर्व्ह बँक गोयचे बजेटात अर्थसंकल्पी तूट 1,150 कोटी दाखयता। सरकार दाखयता 1,137 कोटी। उपरांत वर्ष 2014 रिझर्व्ह बँक फिस्कल डेफिसीट दाखयता 2,140 कोटी। सरकार दाखयता फक्त 1,357 कोटी। 2014-15 रिझर्व्ह बँक दाखयता 1,840 कोटी। सरकाराच्या बजेटात 1,610 कोटी। सरकाराच्या नव्या बजेटातूय तेच। सरकार फिस्कल डेफिसीट दाखयता 1,552 कोटी। रिझर्व्ह बँके प्रमाण पावता 2,713 कोटीचेर। सुमार 1,150 कोटींची तफावत।
आता सरकाराची एनावळ आणि नित्याचे खर्चाचे गणित पळूयात. सरकाराची जोड 78 रुपया. सरकार नित्याच्या खर्चाक मोठा 100 वयले 22 रुपया रिणाचे. 2012-13 सरकारान नित्याक पैसो मोडला, तातूंत स्वतःची एनावळ फक्त 78.60%. 2013-14 ही एनावळ 76% मेरेन पडली. 2014-15 ती 79.7% जाता म्हण अदमास. ताका लागून सरकाराची एनावळ तूट. बीजेपी सरकाराच्या पहिल्या वर्सात 215 कोटी आणि उपरांत 2013-14 353 कोटींचेर पावली. हो एनावळ नाशिल्लो खर्च सरकारान रिणांतल्यान केला. नित्याच्या एनावळ खर्चातलो 12-13% वांटो रिणावयले फक्त जूर भरपाक वता. हें गणित हाल्लां कित्याक तें पळयात. समाजीक मळार आणि येवजण्यांचेर वर्सुकी खर्च 3,900 कोटी वयर पावला. 2012-13 मेरेन वर्साक तो सादारण 10-12% वाडटालो. 2013-14 वर्साक तो अकस्मात 2,500 कोटी वयल्यान 3,300 कोटी, म्हणजे सुमार 32% वाडलो. 2014-15 तो 3,900 कोटीक तेंकलो. मायनिंग बंद जाल्ल्यान ह्यो येवजण्यो सरकाराक सद्याक जड जावन पेलवाना जाल्यात. फक्त रिझर्व्ह बँकूच न्ही, CAG केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि सरकाराचे अकाउंट्स काढणे सरकाराचे अर्थकारण तपासताना होच पब्लिक रिणाचो आकडो धरता. मात सरकार बजेट मांडताना पब्लिक रीण आणि फिस्कल डेफिसिटाच्या आकड्यात कातर लावून कोंबडो जागता. बजेटात पब्लिक अकाउंटाची देणी लिपयतात, जाल्यार फिस्कल डेफिसिटातल्यान बजेट डेफिसिट लिपयतात. मात रिझर्व्ह बँक, CAG, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि सरकाराच्या अकाउंट्स खात्याच्या रिपोर्टांनी खरी अर्थिक परिस्थिती एक्सपोज जावपाची जाताच. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. उदक लायटीचे कनेक्शन दितना पंचायत वा नगरपालिकेचे NOC ची गरज ना. मात गोंय सरकाराच्या कारभारांत ह्यो नाका आशिल्ल्यो गजाली अजून आसात. ताका लागून लोकांक गरजे शिवाय फावटी मारच्यो पडटात. NDA अगरवालान केल्ले सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर रिपोर्टांत ह्यो गजाली उक्ताडार हाडल्यात. सरकारान ह्या रिपोर्टा प्रमाण आपले प्रक्रियेत सुदारणा केली जाल्यार सामान्य मनशाक कितलेशाच कामांक गरजे शिवाय सरकाराचे हुमरे झरोवचे पडचे ना. पळयात रिपोर्ट. निवृत्त सरकारी अधिकारी NDA अगरवालान 2014 हो सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर फॉर इफेक्टिव्ह डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसीस रिपोर्ट सरकाराक दिल्लो. सध्या ह्या रिपोर्टात 24 खात्यांचो अभ्यास केला. हो रिपोर्ट प्रुडंटाच्या हाताक लागला. रिपोर्टात काय अश्यो गजाली मांडल्यात ज्यो आम्ही गरज नासतना करतात. लायटीचे आणि उदकाचे कनेक्शन दितना पंचायत वा नगरपालिकेची NOC घेऊची गरज ना. लायटीचे कनेक्शन दितना पंचायत वा नगरपालिकेची NOC घेऊची प्रक्रिया खंय जोड वीज रेग्युलेटरी आयोगान खंयच घालून दिली ना. वीज खात्याची ही प्रक्रिया म्हणजे लोकांची शळणूक आणि गरज नासतना लोकांक एका परस चढ कार्यालयात वचपाची सक्ती करप असे रिपोर्ट म्हणता. वीज कनेक्शन घेऊचे जे काम 2 फावटींनी जाव येता ताका सध्याच्या प्रक्रियेत 3 फावटी मारच्यो पडटात. कनेक्शन दितना निरीक्षण करून भरतात ते पैसे अर्ज भरतनाच भरले जाल्यार 3री फावट मारपाची गरज पडना. ताच्याकूय महत्वाचे, सध्या केबल असल्यार कनेक्शन दिता. खरे म्हणल्यार अर्जदारान केबल हाडटकच कनेक्शन दिवपाक जाय. उदकाचे कनेक्शन दितना पंचायत वा नगरपालिकेची NOC दिवपाची गरज ना. त्याचबरोबर उदकाच्या कनेक्शना खातीर अर्ज केल्या उपरांत एफिडेविट दिवपाची गरज ना. एफिडेविट दिवचे पडटा असे कायद्यात खंयच दिल्ले ना. मात भौशीक बांधकाम खाते ते गरज नासतना मागता. NDA अगरवालान दिल्ल्या रिपोर्टा प्रमाण नवे उदका कनेक्शन घेवपाक 11 पावण्यांनी करतात ती प्रक्रिया 6 पावण्यांनी पुराय करूं येता. NDA अगरवालान आपल्या पहिल्या अंतरिम रिपोर्टात वट्ट 24 खात्यांचो अभ्यास केला. सरकारान ह्यो सुचोवण्यो चालीक लायल्यार सर्वसाधारण मनीस नित्याच्या कामाक सरकारी कार्यालयांनी मारपी फावटी 50% कमी जातल्यो. फुडल्या रिपोर्टात पळोवया हेर खात्यांच्यो प्रक्रिया सोप्यो कश्यो करपाक जाता त्यो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार. कुळमुणकार कायद्याची दुरुस्ती रद्द करची म्हूण कुंडय तपोभुमीर बहुजन समाज महासंघाच्या सभेत थाराव पास केलो. त्याशिवाय राना हक्क कायदो चालीक लावचो, पदव्युत्तर अभ्यासक्रमांनी OBC SC ST आरक्षण, SC आणि ST नोकऱ्यांतलो अनुशेष भरून काढचो म्हणूनही थाराव घेतल्यात. BJP सरकारान कुळ कायद्यात दुरुस्ती करून शेतकार आणि कुळमुणकारांची वाट लायल्या म्हणून फुडारी उलयले. सभेक शेकड्यांनी लोक आशिल्लो. गोवा सरकारान वन हक कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर ताबडतोब करची. ठराव क्रमांक 3 इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षण ठेवण्यासाठी गोवा सरकारला
विनंती करतो. ठराव नंबर 4 इतर मागास वर्ग अनुसूचित जाती जमात आणि अनुसूचित जाती यांच्या नोकऱ्यांमध्ये राहिलेला अनुच्छेद गोवा सरकारने लवकरात लवकर भरून काढावा अशी हांव विनंती करता. आणि फादरांनी सांगला त्या पासून राज्य म्हणतात ते आमचे जावपाक जाय, हे राज्य आमचे करपाक लागलो, सगळ्यांनी एकठांय जाया, सगळ्यांनी वांगडा राहा, सगळे एकठांय या, हे तुम्हाला आव्हान करता. आणि ते ब्रिज उभारते आहात भोजन हिताय भोजन सुखाय, हेच ब्रिज वाक्याचे भोजन समाजाचे असे म्हणून समजा. आणि फुडली जी पिढी येते जी पिढी आमच्या फाल्यां फातर मारचना आणि आमचा साप दिवचना, या सापू मुक्त या भुरग्यांक करपाक जाय. फुडलं पिढी येता पण ती बरी जावपाक जाय, हेकाच लागून आम्ही सगळे एकठांय जावपाची काळाची गरज आहे. घेऊ एक विराम.